नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. बुलढाण्यात स्वतः शरण रचून शेतकरी महिलेची आत्महत्या, नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवली जीवनयात्रा. पुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरुवात, 10 दिवसात यात्रा विधान भवनावर धडकणार. सीबीआय वाद, सीव्हीसी कडून आलोक वर्मांना क्लीन चिट नाही. केंद्रीय दक्षता आयोगाचा आलोक वर्मा यांच्या संबंधी चौकशी अहवाल सादर. करमाळ्यात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची गुंडगिरी, ग्रामस्थांना दमबाजी करताना व्हिडिओ व्हायरल. आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे भीषण आग, आगीत फायबर साहित्य जळून कोटींचे नुकसान. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा भणगोजी येथे शेतकरी महिलेने नापिकी आणि कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेतात स्वतः सरण रचून महिलेने आत्महत्या केली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. आशा इंगळे असं या महिलेचं नाव आहे. धोत्रा भणगोजी गावात राहणाऱ्या आशा इंगळे यांच्याकडे 3.5 एकर जमीन आहे. मात्र नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्या आर्थिक विवंचनेत होत्या. आशा यांच्या पतीचे 2008 निधन झाले असून एका मुलीचे लग्न झाले आहे, तर त्यांची दोन्ही मुले रोजंदारीवर काम करतात. आशा इंगळे यांच्यावर 80,000 रुपयांचे कर्ज असल्याचे समजतंय. दुष्काळामुळे यंदा आणखी बिकट परिस्थिती येणार असे त्यांना वाटत होते. यातूनच बुधवारी रात्री आशा इंगळे यांनी शेतातील गोठ्यातच स्वतः सरण रचून आत्महत्या केली. आशा दिलीपराव इंगळे या शेतकरी महिलेनं धोत्रा भणगोजी या गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वतःचं सरण रचून आत्महत्या केलेली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत लाजीरवाणी आहे आणि राज्यकर्त्यांचं हे खऱ्या अर्थानं अपयश आहे. समाजातल्या सगळ्याच घटकांना चिंतन करायला लावणारी ही घटना आहे. शेतकरी आत्महत्या पूर्वीच्या सरकारमध्ये करत होता, पण स्वतःचं सरण रचून जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर सरकारला थोडीतरी लाज वाटली पाहिजे. या सरकारला की असलं कसलं राज्य चालवता? छत्रपती शिवाजींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेवर आले, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि तुमच्या काळात जर शेतकरी अशा पद्धतीने आत्महत्या करत असेल तर या सरकारला नैतिकदृष्ट्या सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या घटनेची जबाबदारी स्वीकारून जर तुम्ही 4 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकत नसाल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. या कुटुंबाला सरकारनं तातडीनं मदत केली पाहिजे आणि आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी 50,000 मदत केली पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना जन आंदोलन उभा राहील. ह्या आमचा सरकारला इशारा. धोत्रा भणगोजी येथे आशाबाई इंगळे यांच्या घराला भेट दिली असता असं आढळून आलेलं आहे की आशाबाई इंगळे यांनी परवा उत्तर रात्री स्वतःची चिता रचून आत्महत्या केली आहे. त्या आत्महत्येच्या अनुषंगाने आज भेट दिली असता असं आढळून आलं की त्यांच्याकडे शेती आहे आणि त्या शेतीच्या याच्यावर कर्जही आहे. त्या अनुषंगाने ते शेतकरी आत्महत्येत बसण्यासाठी पात्र आहे किंवा कसे हे तपासून घेऊन त्यांना पुढील मदत देण्यात येईल. पीक कर्जासाठी त्यांचं काही अर्ज होतं का आणि त्यांना मदत? पीक कर्जासाठी यावर्षी अर्ज होता की मला माहीत नाही, परंतु मी ते तपासून घेईन. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. सकाळी 9 पुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. 10 दिवसांमध्ये विधान भवनावर ही संवाद यात्रा धडकणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा संवाद यात्रा निघणार आहे. राज्यभरातून आजपासून सुरू होणाऱ्या या यात्रा 26 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये विधान भवनावर धडकणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं या संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा आणि इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्यानं मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी या यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात मागील 2 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले असून राज्य सरकारने यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने शासनाला आज अहवाल सादर केला आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 30 नोव्हेंबर पर्यंत थांबा असे सांगत आहेत. आता आमचा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास राहिला नसून त्यांनी 25 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अशी मागणी गुरुवारी शांताराम कुंजीर यांनी पुण्यात केली होती. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की 26 तारखेपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास आम्ही भविष्यात आणखी तीव्र लढा देऊ. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. पदापासून दूर करण्यात आलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरील
चौकशी अहवालावर उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने आलोक वर्मा यांच्या संबंधी चौकशी अहवाल सादर केला आहे. दक्षता आयोगाचा अहवाल मिश्र आणि परिपूर्ण असल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआय प्रमुखांना सांगितलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाचा अहवाल बंद लिफाफ्यात आलोक वर्मा यांना देण्यात येणार असून त्यावर ते आपलं उत्तर दाखल करू शकतात. त्याच्या आधारे न्यायालय ही निर्णय घेईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय विशेष संचालक राकेश अस्थाना यांना चौकशी अहवाल देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालय 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी करणार आहे. हा रिपोर्ट तुम्हाला बंद लिफाफ्यात देऊ शकतो आणि तुम्ही बंद लिफाफ्यातच त्याचं उत्तर देऊ शकतात असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे. उत्तरासाठी आलोक वर्मा यांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. करमाळ तालुक्यात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची दबंगगिरी समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सोबत तलवारी घेतलेल्या गुंडांच्या मदतीने करमाळातील सावाडी ग्रामस्थांना दमबाजी करतानाच्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या करमाळ तालुक्यात दुष्काळ असल्यानं कुकडी नदीचे पाणी ओढ्यातून विहिरीत साठवून घेण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करत आहे. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याच गावात शेतजमीन खरेदी केली आहे. शेततळ्यात पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वाळवून आपल्या शेताकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासोबत तलवारी घेऊन असणाऱ्या गुंडांनी ग्रामस्थांना धमकवण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांना जिवंत मारण्याच्या धमक्याही या गुंडांनी दिल्या आहेत. उपस्थित पोलीस अधिकारी त्यांना चिथावणी देत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. संपूर्ण प्रकाराने घाबरलेल्या सावडी ग्रामस्थांना प्रहार संघटनेने धीर दिला. त्यानंतर आज ग्रामस्थांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकारी दत्तात्रय मदनेची तक्रार केली आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. नीलकमल फायबर खुर्चीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर येथून समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूचा परिसर देखील खाली करावा लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेड येथील गोदामाला लागलेली ही आग जवळपास 5 तास सुरू होती. या आगीत फायबर साहित्य जळून 1 कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून हे गोदाम माहूर येथील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे असल्याचे समजतंय. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. जेजुरी आणि मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतलाय. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करत तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पुरंदरमधील पत्रकारांशी देखील चर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नाही. काल 2 अपघात झाले, त्यातील दोघेही जण रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार आणि कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकार दरबारी या निमित्ताने न्याय मागते असेही सुळे यांनी सांगितले. जेजुरी नजीक रेल्वे उड्डाण पुलावरून सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत खड्ड्यांची परिस्थिती किती भीषण आहे याचे चित्रणच लोकांना दाखवले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान लोकांशी आणि पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी लोकांच्या भावना चित्रित केल्या. मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत हे खड्डे त्वरित बुजवण्याबाबत तसेच रस्ता व्यवस्थित करण्याबाबत त्यांनी विनंती केली. नियोजन शून्य कारभाराचे वाभाडे काढत सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय हलगर्जीपणाचा लोकांना किती त्रास होतो हे यातून दाखवून दिले आहे. दुष्काळाबाबतही उपाययोजना हव्यात. पुरंदर तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नाझरे धरणातील पाणी साठा वेगाने संपत आहे. अशा स्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत असेही आवाहन त्यांनी केले आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील हिंदू मुस्लिमांचे ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हजरत जरजरी जरबक्ष यांच्या 732व्या उर्स महोत्सवास आज सुरुवात झाली आहे. या उर्स महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा महोत्सव साजरा करतात. खुलताबाद येथील ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती येथून दुपारी 4 वाजेपासून संदल मिरवणुकीला सुरुवात करून ही मिरवणूक 10 वाजेच्या सुमारास हजरत जरजरी जरबक्ष यांच्या दर्ग्यात पोहोचली. या उर्स महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा महोत्सव साजरा करतात. म्हणूनच या महोत्सवाला
सर्वधर्म समभाव एकात्मिकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. कव्वाली, मुशायरा, कुस्ती अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथे आयोजनही करण्यात आले असून या महोत्सवास देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, जागोजागी CCTV कॅमेरे, अग्निशमन दल, आरोग्य सुविधा, भाविकांसाठी जादा बसेस अशा अनेक सुविधा उर्स समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी येथे सज्ज केल्या आहेत. ईद ए मिलादच्या दिवशी ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात जगात एकमेव असलेल्या मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख आणि मिशीचा केस या विशेष दिनी दर्शनासाठी काढण्यात येतो आणि या उर्स महोत्सवाची सांगता होते. मी राहुल गायकवाड, तहसीलदार खुलताबाद तथा उर्स व्यवस्था समिती अध्यक्ष खुलताबाद. खुलताबाद येथील जर्जरी जरबक्ष यांच्या 732वा उर्स कालपासून सुरू झालेला असून आज दिनांक 15 नोव्हेंबर 2018 रोजी संध्याकाळी 4 वाजता संदलची मिरवणूक निघणार आहे. त्याचबरोबर 21 तारखेला ईदचा कार्यक्रम साजरा होणार आहे. या उर्सासाठी जगभरातून देशभरातून मोठ्या संख्येने सर्व धर्मातले श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात, भाविक या ठिकाणी येत असतात. त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी प्रशासनामार्फत सर्व व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये सोडण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण उर्सावरती जवळपास 40 CCTV कॅमेरे लक्ष ठेवून राहणार आहेत. याचबरोबर आपण तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांची यासाठी मदत घेतलेली असून 8 पोलीस पाटलांचा एक ग्रुप, त्यांना प्रत्येकी 1 दिवस नेमून देण्यात आलेला आहे. ते पोलिसांसोबत राहून पोलिसांना मदत करतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील त्यांचा कॅम्प या ठिकाणी लावण्यासाठी आदेशित केलेले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर जगताप यांना त्याबाबत आपण आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यांनीसुद्धा त्यांचं वैद्यकीय पथक या ठिकाणी 24 तास कार्यरत ठेवायचं आहे. त्याचबरोबर नगरपालिकेतर्फे, नगरपालिका खुलताबादतर्फे पिण्याच्या पाण्याची सर्व सोय करण्यात आलेली आहे. रस्त्यांची कुठं डागडुजी करणे आवश्यक असल्यास ती डागडुजीसुद्धा करण्यासाठी त्यांना आदेशित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर MSCBच्या अधिकाऱ्यांना उर्सामधील विद्युत पुरवठा सुरळीत राहील आणि सुरक्षित राहील आणि 24 तास चालू राहील याबाबत त्यांनासुद्धा योग्य ती खबरदारी घेण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. या उर्सासाठी खूप मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे गर्दीची आणि वाहनांची संख्या विचारात घेऊन साधारणतः 10 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 2-व्हीलर आणि 4-व्हीलरची पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ST महामंडळाकडून 150 बसेसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली असून जादा फेऱ्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे वाहनांची गर्दी होणार नाही याच्याबद्दल नियोजन केलेलं आहे आणि पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेंना सुद्धा आवश्यक त्या सूचना आम्ही देण्यात दिलेल्या आहेत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, खुलताबाद. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. एक मिनट, जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी एंड ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरोजी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? क्या फिर बिना सीट बेल्ट पाए फोन पे गल कर दे, शर्म नहीं आती तुहानू? हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फाड़ लेंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. राष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती घसरल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात आज कपात झाली आहे. पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त झालंय, यामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 77.10 रुपये प्रतिलिटर इतका आहे, तर मुंबईत हाच दर 82.62 रुपये प्रतिलिटर आहे. या दोन्ही दरांमध्ये सुमारे 5 रुपयांचा फरक आहे. जळगावात समांतर रस्त्याच्या मागणीसाठी समांतर रस्ते कृती समितीच्या वतीनं साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी कृती समिती, सामान्य नागरिक आणि संघटनांनी संयुक्तपणे उपोषण केलं.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समांतर रस्त्याच्या प्रश्नाबाबत प्रशासनाच्या वतीनं कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नाही. अनेकांना महामार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात होईपर्यंत साखळी उपोषण चालूच राहील. अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समांतर रस्ते कृती समितीच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात आलं. या साखळी उपोषणात राजकीय शैक्षणिक संस्थांसह 57 संघटनांचा सहभाग असून माजी मंत्री सुरेश जैन आणि सत्तेत असलेले भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. दरम्यान साखळी उपोषणास्थळी शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी भेट दिली. केंद्र आणि राज्य सरकारला या घटनांचे गांभीर्य असून समांतर रस्त्यासंदर्भात काही तांत्रिक बाबीमुळे वेळ लागला आहे. मात्र 8 दिवसात DPR होऊन काम मार्गी लागेल असे आश्वासन यावेळी आमदार भोळे यांनी दिलं आहे. शालिनी प्लस साठी हेमंत पाटील, जळगाव. नाशिकमधील दिंडोरीपेठ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी शिवसेना आणि प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं. दिंडोरी आणि पेठ तालुक्यात सद्यस्थितीला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळीमध्ये समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयाच्या बाहेर शिवसेनेच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या उपोषणास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दिंडोरी आणि पेठ तालुक्यात भात, नागली, मका, कुळीद, उडीद, सोयाबीन, टोमॅटो या प्रमुख पिके शेतात करपून गेली आहे. ही प्रमुख पिके शेतातच करपून गेली आहेत. नुकसानग्रस्त भागाचा शिवसेनेचे माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी पाहणी केली आणि हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसून दिंडोरी तालुक्यातील 6 मंडळांपैकी दिंडोरी, मोहाडी आणि वरखेडा केवळ 3 मंडळ दुष्काळी जाहीर केले. तालुक्याच्या पश्चिम भागाचा देखील दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दिंडोरी तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशा मागणीने जोर धरला आहे. शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण हे दिंडोरी तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. खरं तर दिंडोरी आणि पेठ तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. याची वारंवार दखल माननीय कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील किंवा मंडळ अधिकारी असतील या सर्वांना आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सूचना केल्या की फार कठीण अशी परिस्थिती ही तालुक्यामध्ये पेठ तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी आहे. आपण त्याची पीक परिस्थितीची पाहणी करावी, परंतु त्या ठिकाणी शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून मागच्या हप्त्यातच आम्ही तहसीलदारांना ह्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की जर यदा कदाचित आमच्या तालुक्यांमध्ये सत्य परिस्थितीची पीक पाहणी आपण केली नाही तर आम्ही एक दिवस ह्या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहोत आणि उपोषण केल्यानंतरही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी पुढचं आंदोलन केलं जाईल आणि त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्या. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. करमाळा तालुक्यातील भाळवणी येथील दीपक भगवान धेंडे या शेतकऱ्याच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या आगीत 1.5 एकर ऊस आणि लहान 35 नारळाची झाडे जळून खाक झाली आहेत. करमाळा तालुक्यात सध्या दुष्काळ असताना ऊसाचे पीक सांभाळले असताना शॉर्ट सर्किट होऊन 1.5 एकर ऊस आणि लहान 35 नारळाची झाडे या शॉर्ट सर्किटमध्ये जळून खाक झाली आहेत. यापूर्वी देखील याच शेतकऱ्याचा 1/2 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळाला होता. यावेळी याबाबत शेतकऱ्यांनी MSEB अधिकाऱ्यांना या घटनेबाबत कळवले होते. जर याची दखल घेतली असती तर ही घटना परत घडली नसती अशी माहिती शेतकऱ्यांनी चॅनलशी बोलताना दिली आहे आणि याची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे. 1.5 एकर अजून जाळला माझा आज आता झाला. 35 नारळ झाड माझी जाळ्यात. दुष्काळात ऊस सांभाळला मी. दुष्काळ सांभाळला, चांगला सांभाळला. गेल्या महिन्यातली पाठपुरावा करून दुष्काळ मिळली नाही. गेल्या महिन्यातली 1/2 एकर आणि आताचा 1.5 एकर ह्याची माझी नुकसान भरपाई मिळावा हीची विनंती मला. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. आई वडिलांच्या औषधांचा खर्च परवडत नसल्यानं एका शेतकरी दाम्पत्यानं
आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतून समोर आलाय. कवठे महाकाळ तालुक्यातील जायगव्हाण गावात विषारी औषध पिऊन गणेश प्रकाश पाटील आणि लीलावती गणेश पाटील यांनी आयुष्य संपवलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. गणेश पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. आई वडिलांच्या औषधासाठी त्यांनी उसने पैसे घेतले होते. शेतात काही पिकत नसल्याने कर्ज फेडणं अशक्य झालं. म्हणूनच पाटील पती पत्नीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी प्राथमिक माहिती घेत तातडीने याबाबत अहवाल सादर करण्याचे कवठे महाकाळ तहसीलदार यांना आदेश दिले आहेत. गणेश पाटील यांचा मामा बोलतोय. आताच त्यांचे भाऊ राहुल पाटील आणि पोलीस पाटील पाटील यांनी मांडलेलं म्हणणं अगदी रास्तानी बरोबर आहे. तरी पण शेतीतलं उत्पन्न नसल्यामुळं आणि शेतीला पिकावर कर्ज मिळत असल्यामुळं शासकीय पीक कर्ज मिळालीच नाहीत. त्यामुळे उसनवारी घेणं भाग पडलं आणि ते परतफेड न करता आल्यामुळं त्याचा एक त्याला आत्मिक कुठंतरी दुःख वाटल्यामुळं त्यातून त्याने हा घातपात करण्याचा म्हणजे निर्णय घेऊन ते केलेलं आहे. तरी शासन नियमाप्रमाणे जे काय मिळेल जेवढी मदत ती शासनानं करावी. काय शेवटी आम्ही तर जबाबदारी घेतोय त्याचा विषयच नाही, पण तरी सुद्धा शासनानं काहीतरी त्यांना भरीव मदत त्याच्या शिक्षणासाठी याच्यासाठी काहीतरी त्यांना दत्तक वजा किंवा जे काही सिस्टम असतील त्यातनं थोडीफार भरीव मदत करावी. आमची जबाबदारी आम्ही ती नैतिक जबाबदारी स्वीकारणारच आहे. तरी पण शासनाकडून त्यांना काहीतरी भरीव मदत मिळावी. पाटील गणेशचा चुलत भाऊ आहे सक्का. तर गणेशला जास्त सोसायटीचं कर्ज वगैरे काढलं आणि शेतामध्ये नापिकी दुष्काळ आणि शेतमालाला भावही भेटत नाही आहे आणि त्याच्यामुळे इकडं सगळं हे व्हायला लागलं. त्याचं आर्थिक बोज त्याच्यावरती वाढू लागला आणि इतर ते इतरांच्या प्रमाणे त्याला काही विकास करता आलेला नाही. त्याच्यामध्ये त्याच्याच आईवडिलांचं दुखणं मधुमेह आणि मागच्या वेळी त्यांच्या वडिलांना पायांना दुखापत झाली त्याच्यामुळं तेही परत दवाखान्याचा मोठा आर्थिक बोज त्याच्यावरती पडला. आणि तो 200 रुपये शेतमजुरी त्याच्यामधून घर चालवणे लहान मुलांचा सांभाळ हे त्याला करणं अशक्य होऊ लागलं. आणि हा गणेश हा कसा होता की जास्त बोलत नव्हता मग त्याने स्वतःला एकदम निग्लेक्ट फील झालं आणि त्याच्यामुळे त्या दोघांनी असा काही विचार केला की हे जीवनयात्रा संपवायची. जीवनच त्यांना कंटाळवणं वाटलं त्यामुळं आता अशी अवस्था झाली आहे की इथं तर पाऊस नाही आहे. गावामध्ये सगळं डोंगरवाव कोरडवाव जमीन आहे. शेतमालाला भाव नाही. वडील म्हातारे आहेत त्यांनाही काही होत नाही आणि त्या लहान मुलांचा सांभाळ करणं अवघड झालेलं आहे. तर शासनानं त्या दोन लहान मुलांच्या पुढच्या भवितव्याचा विचार करून त्यांना काय असेल ती आवश्यक मदत द्यावी असं आम्ही आमच्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना एक हे करतो आहे विनंती करतो आहे. आणि आम्ही काय असेल ते आमच्या पद्धतीनं आम्ही मदत करीन. आणि इथं सगळं दुष्काळ भाग असल्यामुळं हे काहीच करता येत नाही. अत्यंत भयावह अशी दुर्घटना घडलेली आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर सांगली. अखेर सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचं लग्न संपन्न झालं आहे. चाहत्यांना ज्या फोटोची आतुरतेने उत्सुकता होती ते फोटो त्यांच्या कलाकारांनी देखील शेअर केले आहेत. दीपिका रणवीरच्या या लग्नात तिच्या लेहंग्यावर असलेल्या ओढणीची खास चर्चा होती कारण या ओढणीवर खास आशीर्वाद लिहिला होता. पाहुयात त्याची एक झलक. दीपिका आणि रणवीरचे नववधू आणि वराच्या जोड्यातले फोटो समोर आले आहेत. दीपिका आणि रणवीरने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि अगदी काही सेकंदातच या फोटोंना खूपच लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. दीपिका रणवीरने 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले आहे. 14 नोव्हेंबरला दीपिकाच्या कोंकणी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. दीपिका सभ्यासाचीच्या सिग्नेचर लेहंग्यामध्ये होती. लेहंग्यावर असलेल्या ओढणीची खास चर्चा झाली कारण या ओढणीवर खास आशीर्वादही लिहिला होता. दीपिकाच्या लेहंग्यावर जी ओढणी होती त्यावर सदा सौभाग्यवती भव असा हिंदू परंपरेनुसार आशीर्वाद लिहिला होता. हा लेहंगा नवऱ्याच्या कुटुंबियांकडून नववधूला दिला जातो. दीपिकाला हा लेहंगा रणवीरच्या कुटुंबियांकडून देण्यात आला आहे. याच मार्फत तिला आशीर्वादही देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई. महानायक अमिताभ बच्चन बॉलिवूड मधील एक असे कलाकार आहेत जे आपल्या सहकलाकारांचं कायमच कौतुक करतात. कुणाचं काम विशेष आवडलं तर ते शुभेच्छा देण्यासाठी फूल पाठवून त्यांचं खास कौतुक करतात. अशाच पद्धतीने आता बिग बींनी एका दिग्दर्शकाचं आणि सिनेमातील अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. पाहुयात कोणता आहे तो चित्रपट. अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक अमित शर्मा यांचा बधाई हो हा सिनेमा पाहिला. या सिनेमातील अभिनेत्री नीना गुप्ता आणि दिग्दर्शक यांचा फूल आणि एक पत्र पाठवून खास कौतुक त्यांनी केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी हे पत्र स्वतः आपल्या हातांनी नीना गुप्ता यांच्यासाठी लिहिलं आहे.
याचा एक फोटोही नीना गुप्ता यांनी स्वतः ट्विटरवर शेअर केला आहे. तुमचं पत्र आणि फुलं मिळाली, डोळे आनंदाने भरून आले, खूप खूप धन्यवाद सर, असं त्यांनी लिहिलं आहे. सिनेमाचा दिग्दर्शक म्हणाला की अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक झाल्यानंतर खूपच खास वाटत आहे. दिग्दर्शकाने फोटो शेअर करताना म्हटलं की दिग्गज जेव्हा आपल्या कामाचं कौतुक करतात तेव्हा खूपच खास वाटतं. बिग बींच्या कौतुकामुळे मी स्वतःला खूपच खास समजत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बुलढाण्यात स्वतः शरण रचून शेतकरी महिलेची आत्महत्या, नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवली जीवनयात्रा. पुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरुवात, 10 दिवसात यात्रा विधान भवनावर धडकणार. सीबीआय वाद, सीव्हीसी कडून आलोक वर्मांना क्लीन चिट नाही, केंद्रीय दक्षता आयोगाचा आलोक वर्मा यांच्या संबंधी चौकशी अहवाल सादर. करमाळ्यात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची गुंडगिरी, ग्रामस्थांना दमबाजी करताना व्हिडिओ व्हायरल. आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे भीषण आग, आगीत फायबर साहित्य जळून कोटींचे नुकसान. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.